चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे दिनांक 14 ऑक्टोबरला सायंकाळी जवळपास 9 वाजताच्या सुमारास खंब्याचा लाईट बंद करण्यावरून दोन युवकात चांगलीच हाणामारी झाली असून उमेश सदाशिव वांड्रे वय वर्ष 34 व सुरेश गणेश सोनुने वय वर्ष 42 दोन्ही राहणाऱ्या खडसंगी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र दोघे गंभीर जखमी असल्यामुळे उमेश वांड्रे याला नागपूर येथे तर सुरेश सोनुने याला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. मात्र अति गंभीर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी परत चंद्रपूर येथून नागपूरला रेफर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे काल गावोगावात देवी विसर्जन बंदोबस्त जोरदार होता, परंतु सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देत दोन्ही जखमी युवकांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोन्ही जखमी युवकांवर वेळेत उपचार सुरू झाले व पुढील उपचारासाठी एकाला नागपूर तर दुसऱ्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. त्यामुळे ठाणेदार संतोष बाकल हे त्या जखमी युवकांसाठी देवदूतच ठरले असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांची काय कारवाई चालू आहे याची सविस्तर माहिती दिलीत चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्लारी ताळीकोटे यांनी. स्टार महाराष्ट्र न्यूजला माहिती दिली आहे, पाहूयात. पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक 14/10/2024 रोजी फिर्यादी उमेश सदाशिव वांड्रे यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे असे बयान दिले की ते त्यांच्या घरी जात असता आरोपी नामे सुरेश गणेश सोनुने याला म्हणले मोठा भाऊ काय चालू आहे असं म्हणलं असता आरोपी यांनी फिर्यादी याला काय रागवता हे सांगितले नाही आणि आरोपी यांनी फिर्यादी यांचे डोक्यावर काहीतरी मारले असे सांगितले आणि फिर्यादी सुरेश सोनुने यांनी फिर्यादी उमेश वांड्रे याला मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आणले. उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचाराकरिता चंद्रपूर अथवा नागपूर येथे रवाना केले पुढचा उपचार घेण्यासाठी, कारण की त्यांच्या डोक्याला मार असल्यामुळे. म्हणून सदर जखमी हे पुढील उपचारकरिता सध्या शासकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचार घेत आहे. त्यांच्या रिपोर्टवरून त्यांचं जे मुक्तिपूर्व बयान आहे त्यांच्यावरून आपण पोलीस स्टेशन चिमूर येथे अपराध नंबर 321/24 कलम 109 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्ह्यातील घटनास्थळ पंचनामे आणि प्राथमिक तपास करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा उर्वरित तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे सुरेश गणेश सोनुने यांनाही गंभीर मार असल्याने ते सध्या चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती आहेत. या गुन्ह्यानंतर सुरेश सोनुने हे अत्यवस्थ अनकॉन्शियस स्थितीत असल्यामुळे त्यांचं बयान होऊ शकलं नाही, परंतु सुरेश सोनुने यांच्या आई यांचं आम्ही स्टेटमेंट नोंद केलेलं आहे. त्यांचं नाव आहे कमलाबाई गणेश सोनुने. यांनी असे बयान दिले की त्यांचा मुलगा सुरेश गणेश सोनुने हा महादेव मंदिराकडून घराकडे येत असता सदर आरोपी म्हणजे उमेश वांड्रे यांनी त्याला अडवले आणि अश्लील भाषेत शिवगाळ केली आणि तुला मारतो तू जास्त करतोय या भाषेत बोलला आणि त्याला रोडवर पाडून आपटून हातबुक्याने त्याला मारहाण केली व फिर्यादीच्या आई म्हणजे जखमीच्या आईने असं सांगितले की जो आपला उमेश वांड्रे आहे यांनी लोखंडी कुऱ्हाडीचा जो गुंडा असतो मागच्या भागाचा त्या गुंड्यानं त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारून गंभीर जखमी केली आणि त्याच्या छातीवर बसून मारहाण केल्यामुळे सदर कमलाबाई सोनुने यांचा मुलगा सुरेश सोनुने हा गंभीर जखमी झालेला आहे. कमलाबाई सोनुने यांच्या बयानवरून पोलीस स्टेशन चिमूर येथे 352/24 कलम 109
126 ब 352 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातली आरोपी म्हणजे अदुगोच्या गुन्ह्यातील आरोपी फिर्यादी उमेश सदाशिव वांद्रे हा सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत आहे आणि त्याची कंडिशन कशी आहे याबाबत आम्ही आता लवकरच माहिती घेणार आहोत. काल ते सिटी स्कॅन वगैरे त्यांचं झालेलं आहे आणि 352 या गुन्ह्यातील जखमी सुरेश सोनने हेही चंद्रपूर येथील जिल्हा वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचारकरिता जखमी आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील साक्षीदार तपासणी सुरू आहे. गुन्ह्यात नेमकं कारण काय आहे हे जाणून पुढील तपास आणखी करण्यात येईल व आरोपी डिस्चार्ज आणि दोन्ही गुन्ह्यातील आरोपी व फिर्यादी डिस्चार्ज झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करून त्यांचा योग्य इशार इमशार जे काय आहे वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येईल आणि सदर तपास हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सुरू आहे. प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर.